नमस्कार. आज आपण गुरुपुष्य, गुरुपुष्यामृत आणि त्याचे आपल्याला होणारे फायदे याच्याविषयी जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे. त्यातलं 8वं नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र, ज्याचं स्वतःचं खास स्थान आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्य योग असं म्हटलं जातं. ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या गुरुवारी गुरुपुष्य योग किंवा गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात. आता पुष्य नक्षत्र म्हणजे काय? तर पुष्यचा अर्थ हा पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचं आधीचं नाव तिष्य असं होतं. त्याचाच अर्थ शुभ, सुंदर, सुखसंपदा देणारा. गुरुवारी भगवान विष्णू बरोबर बृहस्पती देवाची पण पूजा केली जाते. जो देव सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करण्यासाठी पूजला जातो. शनी हा पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे. त्यामुळे या नक्षत्रात तुमच्या घरात असलेली संपत्ती, समृद्धी ही चिरकाळ टिकेल असं मान्यता आहे. शिवाय पुष्य नक्षत्रात केलेलं कोणतंही कार्य हे यश आणि सिद्धी देतं. या दिवशी देवी लक्ष्मीला पूजलं जातं. अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचं असलं तर आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करायला हवी. गुरुपुष्यात पूजा मंत्रतंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांचा जीवनात वृद्धी होते. सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी हे योग ह्याच दिवशी एकत्र येतात. त्यामुळे चंद्र त्यांच्या स्वतःच्या स्थानी म्हणजे स्वतःच्या राशीत प्रवेश करतो. म्हणूनच या दिवसाचे महत्व हे असाधारण आहे. हे सर्व योग एकाच दिवशी एकत्र आल्याने हा दिवस वरदानासारखा आहे. या दिवशी केलेल्या कोणत्याही सत्कार्यामुळे माणसाला त्यांचे चांगलं फळ मिळू शकतं. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतंही नवीन काम तुम्ही चालू केलं, म्हणजे व्यापाराची सुरुवात चालू केली, नवीन काम हाती घेतलं, बंद पडलेलं काम तुम्ही पुन्हा सुरू केलं तर हमखास यशप्राप्ती होते. ज्या लोकांच्या कामात सतत अडचणी येतात, कोणतेही काम वेळेत पूर्ण होत नाही, त्यांनी आपल्या कुलदेवाची आणि महालक्ष्मीची या मुहूर्तावर उपासना करावी. ह्या वर्षी 25 मे रोजी फारच दुर्मिळ योग आहे. याचं कारण असं की ह्याच दिवशी 5 शुभ योग तयार होत आहेत. एक म्हणजे गुरुपुष्य योग, दुसरा वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवी योग. 25 मे रोजी कोणतंही शुभ कार्य कराल तर त्यात अनेक पटींनी वृद्धी होईल. प्रामुख्याने सोने खरेदी केली जाते ती ह्याच दिवशी. सोन्याच्या ऐवजी तुम्ही हळद पण खरेदी करू शकता किंवा चण्याची डाळ ही पण खरेदी करू शकता. हा शुभ योग जरी असला तरी ह्या दिवशी विवाह हा करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र हा विवाह वर्ज्य मानला जातो. याचं कारण असं की चौथ्या राशीत म्हणजे कर्क राशीत मंगळ ग्रहाचा प्रभाव हा कमी आहे आणि त्याच राशीत गुरुचा हा प्रभाव जास्ती आहे. थोडक्यात काय, गुरुपुष्यामृत किंवा गुरुपुष्याला तुम्ही कोणतंही शुभ कार्य हे सुरू करू शकता. धन्यवाद.